आपल्या आवडीची किंवा प्रिय व्यक्ती समोर दिसल्यानंतर चुकलेला काळजाचा ठोका आणि रात्री अपरात्री छातीत दुखायला लागलं म्हणून दवाखान्यात केलेली पळापळ पड़, आणि तिथे डॉक्टरांनी सांगितलेली गम्मतशीर गोष्ट म्हणजे अहो तुम्हाला गॅसेस झालेत त्यामुळे हृदयावर ताण आल्यामुळे तुम्हाला छातीत दुखलं तुम्हाला काही हार्ट अटॅक नाही आलेला हे सांगणं असो या दोन्ही गंमतशीर प्रसंगांना वगळता जर तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की मला मजेत आणि आनंदात जगायचंय आणि ते हृदयाचा त्रास आजार हार्ट अटॅक असं मला काहीही नको आहे किंवा माझा कोलेस्ट्रॉलचा रिपोर्ट जरा बिघडलेला आलाय म्हणजे अरे बापरे आता मला हार्ट अटॅक येणार का अशी जर तुम्हाला शंका पडली असेल तर आजचा हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी ट्रायग्लिसराईड्स आणि हार्ट अटॅकची रिस्क ह्याविषयी सविस्तर व्हिडिओ करण्याचं कारण तुम्ही मला याआधी बरेच वेळेला बोलताना ऐकलं आहे की ओबेसिटी असेल हाय ट्रॅग्लिसराईड्स असतील लो एच डी एल असेल त्याच्यानंतर प्री डायबिटीस किंवा डायबेटिक आल याच्यामध्ये येणारी एच बी वन सी असेल किंवा वाढलेलं फास्टिंगचं इन्सुलिन असेल किंवा पोटाचा घेर असेल शरीरातली वाढलेली सूज असेल या सगळ्या गोष्टींना मिळून मेटाबॉलिक डिसऑर्डर्स असं म्हटलं जातं आणि ते आयुष्याची क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्ही कमी करणारं असतं मग आता ह्या सगळ्या एवढ्या मोठ्या विषयांमधून एक पर्टिक्युलर टॉपिक घेण्याची गोष्ट म्हणजे आपल्या हृदयाच्या आरोग्याचा आणि आपल्या खाण्यापिण्याचा डायरेक्ट संबंध असतो हे बऱ्याच वेळेला लोकांना माहिती नसतं म्हणूनच आजचा जो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे त्यात मी काही आहार्य पदार्थ पण दाखवणार आहे आणि काही छानसे रिपोर्ट्स पण तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे जे समजायला अगदी सोपे आहेत आहारातले पदार्थ आवर्जून दाखवण्याचं कारण म्हणजे हे ट्रायग्लिसराईड्स काय असतात हो तर ते रक्तामधले फॅट असतात ते खाण्याच्या फॅटमधून वाढत नाहीत ही त्यातली गमतीची गोष्ट आहे मग ते कशाने वाढतात ते आपल्याला बघायचं आहे आजच्या आहार्य पदार्थांमध्ये आणि हार्ट हेल्थ ज्या वेळेला गृहीत धरली जाते की ती वाढायला हवी त्यावेळेला शक्यतो जे पदार्थ खाण्यातून काढाय काढून टाकायला सांगितले जातात ते सुद्धा कोणते असतात आणि त्याचं ग्रहण करणं का आवश्यक अस असतं हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग बघूया आज इथे मी काय काय मांडून ठेवलं आहे इथे पहिल्या सेक्शनमध्ये आहे दारू तंबाखू सिगरेट गुटखा बियर जनरली व्यसनं केली जातात असे सगळे पदार्थ आहेत ते कोणत्याही नावाखाली केली गेली तरी ती व्यसनं आहेत इथे दुसऱ्या सेक्शनमध्ये तुम्हाला बघायला मिळते पुढे डालडा आहे ज्याला वनस्पती घी असं म्हटलं जातं नंतर वनस्पती तेल आहे जनरली तुम्ही वापरता जे सोयाबीन किंवा सूर्यफूल किंवा करडई जनरली जी तेलं हार्ट हेल्दी म्हणून विकली जातात पण ती ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस क्रिएट करतात बॉडीमध्ये अशी ही तेल असतात पुढे आहे तुमचा ब्राऊन ब्रेड ब्रेड त्याच्यानंतर मैद्याच्या नूडल्स आहेत पूर्ण होल व्हीट नूडल्स आहेत पेस्ट्री आहे हार्ट हेल्दी म्हणून विकली जाणारी फायबर रिच बिस्किटं आहेत गव्हापासनं तयार केलेली पिझ्झाचा बेस आहे बेकरी पाव आहे आईस्क्रीम आहे त्याच्यानंतर स्पोर्ट्स ड्रिंक या कॅटेगरीमध्ये येणारी आणि सोडा किंवा कोल्ड ड्रिंक सॉफ्ट ड्रिंक म्हणून पिली जाणारी ड्रिंक्स आहेत आणि फ्रूट ड्रिंक, आहे ड्रिंक पण आहेत नंतर रोज वापरले जाणारे गहू तांदूळ आहेत त्याच्यापासून तयार होणारा रवा मैदा पोहे आहेत मका आणि मक्याचे कॉर्नफ्लेक्स आणि त्याच्याशी रिलेटेड पदार्थ आहेत पदार्थ गोड तयार करण्यासाठी वापरली जाणारी साखर काहीजण साखर वाईट आहे म्हणून ब्राऊन कलरची साखर वापरतात ब्राऊन शुगर म्हटलं जातं ज्याला खडी साखर आहे साखर वापरायला नको गूळ वापरायला पाहिजे म्हणून रसायनविरहित गूळ वापरला जातो तो गूळही इथे आहे आणि आता तिसऱ्या सेक्शनमध्ये आपल्याला बघायला मिळेल खोबरं आहे चीज आहे तूप आहे पनीर आहे खोबऱ्याचं तेल आहे बदाम आहेत अंडी आहेत हो लेग्ज आहेत मीठ मांस आणि मासे आहेत पुढे तुम्हाला बघायला मिळतील जे मी दोन रिपोर्ट कोलेस्ट्रॉलचे दाखवणार आहे ते पर्सन वनचा रिपोर्ट आहे आणि इथे पर्सन टूचा रिपोर्ट आहे चला तर मग बघूया रिपोर्ट्स काय सांगत आहेत दोन माणसांचे टोटल कोलेस्ट्रॉल पर्सन वनचं आहे वन एटी वन पर्सन टूचं आहे दोनशे अकरा म्हणजे नॉर्मल लिमिटपेक्षा ते थोडं जास्तच आहे ट्रायग्लेसराईड्स पहिल्या माणसाचे आहेत दोनशे पंचावन्न दुसऱ्या माणसाचे आहेत सदतीस एच डी एल कोलेस्ट्रॉल पहिल्या माणसाचं आहे सत्तावीस दुसऱ्याचं आहे साठ एल डी एल कोलेस्ट्रॉल एकाचं एकशे अकरा आहे एकाचं एकशे चोवीस आहे व्ही एल डी एल कोलेस्ट्रॉल एकाचं त्रेचाळीस आहे एकाचं सात आहे आता आवर्जून तुम्हाला हे रिपोर्ट दाखवायचं मी कारण असं आहे की इथे ट्रायग्लिसराईडचा जो आकडा आहे की नाही तो एक मोठा फॅक्टर आहे तुमची हार्टची हेल्थ जी आहे ती दाखवण्यातला इथे बघा तुम्ही मी आधी तुम्हाला जो व्हिडिओ दाखवला होता ना हाऊ हाउ टू रीड अँड इंटरप्रिट कोलेस्ट्रॉल रिपोर्ट किंवा कोलेस्ट्रॉल नावाचा बागुलबुआ आणि अंडी ही दोन यूट्यूबवरचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही आवर्जून बघा म्हणजे तुम्हाला पार्श्वभूमीसुद्धा समजेल या दोन रिपोर्ट्सच्या मागची तर ट्रायग्लिसराईड ज्या वेळेला ह्या दोन डिजिटमध्ये कमी असतात आणि एच डी एल जेव्हा हाय असतं त्यावेळेला कोलेस्ट्रॉलचा आकडा फारसा मॅटर करत नाही हे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते आहे त्याचं कारण असं आहे की कुठल्या तरी एकाच गोष्टीला धरून बसून तुमची ओव्हरऑल हेल्थ जी आहे ती कधीच पडताळता येत नसते हे ये सांगण्याचं आवर्जून सांगण्याचं कारण दुसरं कारण महत्त्वाचं काय आहे ते तुम्हाला इथे बघायला मिळेल या दोन माणसांमध्ये ज्याचं ट्रायग्लिसराईड सगळ्यात भरपूर जास्त आहे त्याचं फास्टिंग इन्सुलिन एकवीस आहे त्याची एच बी एवन सी दहा पॉईंट सात आहे त्याचं एज जरी तरुण असला तो सव्वीस वर्षाचा असला तरी त्याचं विसरल फॅटसुद्धा चौदा आहे तेच दुसरा व्यक्ती जर बघितला तर त्याचं वय वय वर्ष सेहेचाळीस आहे पन्नाशीत असलेला माणूस आहे त्याचं फास्टिंग इन्सुलिन चार आहे त्याची एच बी एवन सी चार पॉईंट आठ आहे म्हणजे पाच पॉईंट सहापेक्षा खूप कमी आहे आणि त्याचं विसरल फॅटसुद्धा ह्या मानाने खूप कमी आहे म्हणजे मी काय म्हणते का? ते तुमच्या लक्षात येत आहे का मेटाबॉलिक डिसऑर्डर ज्या वेळेला एखाद्या माणसाला असते त्या त्यावेळेला त्याचा एक नाही तर त्याचे बरेच पॅरामीटर्स जे आहेत ते बिघडलेले असतात आणि त्याला स्वतःलाही ते जाणवत असतं हा मुलगा जेव्हा माझ्याकडे आला त्यावेळेला तो रोज तीस ते पस्तीस किलोमीटर सायकलिंग करत होता अल्टरनेट डे स्विमिंग करत होता आणि जिमलासुद्धा जात होता व्यायामासाठी म्हणजे आरोग्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आपल्या स्वतःच्या हे त्याला माहिती होतं पण त्याच्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे ह्याची दिशा त्याच्याकडे नव्हती म्हणजेच तुम्हाला पुढच्या वयातसुद्धा तुमचे लाईन रिपोर्ट्स आणि त्याच्याबरोबर असणारी जी हेल्थ आहे ती तू स्वतःच्या कंट्रोलमध्ये ठेवायची असेल तर तुम्ही काय खाता याच्याकडे लक्ष पुरवण्याशिवाय तुम्हाला पर्याय नसतो पुढे बघा जसं ह्या हे बेसिक रिपोर्ट आहेत तसंच ज्याचे ट्रायग्लिसराईड्स खूप वाढलेले असतात त्याचे इतरही रिपोर्ट बिघडलेले येतात कोणते कोणते तर सी रिॲक्टिव्ह प्रोटीन जे शरीरातलं इन्फ्लमेशन दाखवणारं मार्कर आहे ते वाढलेलं येतं होमोसिस्टीन लेवल बऱ्याच वेळेला वाढलेले येतात बी ट्वेल्वची डेफिशियन्सी असतेच लिव्हर आणि पँक्रियाजमध्ये फॅट साचतं जाऊन त्याच्यामुळे फॅटी लिवर आणि पँक्रियाटायटीस हे सुद्धा आढळून येण्याची शक्यता असते अशा लोकांना क्रॉनिक सुद्धा जा जाण्याची चान्सेस वाढतात कुठे ना कुठे काही ना काहीतरी काही सारखं दुखत असतं कायम दमलेली आणि फटीग अवस्था असते हाय ब्लड प्रेशर डिटेक्ट झालेलं असतं मग तुमच्या लक्षात येईल की वय तरुण आहे म्हणून खाण्यापिण्यात काहीही असलेलं चालेल हे अजिबात बरोबर नाही आहे दुसरी गोष्ट ज्यावेळेला यदा कदाचित हार्ट अटॅक आलाच तर खाण्यापिण्यात बदल करताना काय सांगितलं जातं तर बिनतेलाचे फुलके खा त्याच्यानंतर तुमचं भाजी जी आहे त्याला तेल वापरू नका नुसतं स्प्रे करा किंवा एखादं फळ खा आणि अगदी खायचंच असेल तर एखादं एग व्हाईट खा आणि रात्री मात्र तुम्ही पाठीच्या डाळीची आणि सा साळीचे तांदूळ असतात त्याची खिचडी करून खाल्ली तरी चालेल म्हणजेच काय लो फॅट कार्बोहायड्रेट डाएट सजेस्ट केलं जातं आणि तुम्हाला मी सांगते आहे ते पडताळायचं असेल तर फक्त सात दिवस सेकेंड सेक्शनमध्ये असणारे जे सगळे डाळता गहू रिलेटेड जे पदार्थ आहेत साखर गुळ रिलेटेड ते फक्त सात दिवस आहारातले बंद करा आणि हार्ट हेल्दी असणारे जे ॲनिमल प्रोडक्ट्स आहेत रिच इन सॅचुरेटेड नॅचरल ॲनिमल फॅट आणि प्रोटीन असलेले पदार्थ आहेत ते करा खा आणि मग तुमचे ट्रॅग रिपोर्ट चेक करा फार जास्त दिवस वाट बघण्याची सुद्धा गरज नाही आहे तुमच्या हार्टची हेल्थ चांगली राहण्यासाठी व्यायाम करणं वेळेवर झोपणं आणि इमोशनल स्ट्रेस मॅनेज करणं ह्या जितक्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत तितकीच महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्हाला ज्ञान प्राप्त झालं पाहिजे खाण्यामध्ये काय असलं पाहिजे ते म्हणूनच पहिला हार्ट अटॅक आल्यानंतर अठरा एकोणीस गोळ्यांचं जे प्रिस्क्रिप्शन तुम्हाला मिळतं पण सेकंड अटॅक येणार आहे की नाही याची शाश्वती तुम्हाला कधीच नसते त्यावेळेला त्या, त्या गोळ्या कधीतरी आपल्या थांबाव्यात आपल्या हार्टची हेल्थ आपल्या हातात यावी आणि कोणीतरी आवडीचं दिसलं म्हणून काळजाचा ठोका चुकावा हार्ट अटॅक आला म्हणून नाही इथपर्यंत जर जायचं असेल तर आपलं खाणं पिणं जे आहे त्याच्याकडे आवर्जून लक्ष पुरवायला पाहिजे तर हा हार्ट अटॅक असतो काय हो तर तुमच्या ज्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या असतात त्याच्यामध्ये प्लाख तयार होतात आणि ते तयार होण्याची जी कारणं आहेत ती म्हणजे रक्तवाहिन्यांना आतून आलेली सूज ज्याला इन्फ्लमेटरी कंडिशन म्हणतात आर्टरीजची आणि ती होण्याची जी कारणं आहेत ती हे आहेत फास्टिंग इन्सुलिन वाढलेलं असतं बरेच वेळेला प्रीडायबिटीज डायबिटिक स्टेजमध्ये तो माणूस असतो आणि त्याचा कार्बोहायड्रेटचा मेटाबॉलिझम बिघडलेला असतो आणि मग दुसरा कारण आहे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस जो क्रिएट करणारी ही व्यसनं असतात नंतर वनस्पती तेल असतात डाळडा असतो ट्रान्सफॅट असतं म्हणून हार्ट डिसीज जेव्हा तुम्हाला होतो तुम्हाला स्वतःला नाही झाला तर तुमच्या घरातल्या मोठ्या माणसांना हार्टचा प्रॉब्लेम झालेला असतो त्यावेळेला तुम्ही दुसऱ्या पुढच्या जनरेशननी स्वतःच्या खाण्यापिण्याकडे आवर्जून लक्ष पुरवायला पाहिजे कारण की ज्या वेळेला हिस्ट्री असते मेटाबॉलिक डिसऑर्डरची घरामध्ये त्यावेळेला त्याची बीजं तुमच्याकडे आलेली असण्याची शक्यता ही जास्त असते म्हणूनच हार्ट आलेला हार्ट अटॅक हा मेटाबॉलिक क्रायसिस असतो ती एका दिवसात घडलेली गोष्ट नसते ती ओव्हर द पिरियड ऑफ टाईम साचून 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 शरीराने दिलेली एक आर्त हाक असते की आता तरी तू माझ्याकडे लक्ष दे रे बाबा नाहीतर माझं काही खरं नाही आहे म्हणूनच त्या हाकीला वेळेवर साथ देऊयात आणि ही लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे खाण्यापिण्यात बदल करणं कुढं काहीतरी औषधं घेत चालता येत नाही दम लागतोय आणि मग मी एकाच जागेवर बसून राहतोय असं आयुष्य जगण्यापेक्षा उमेदिनी स्वतःसाठी आणि दुसऱ्यासाठी उपयोगी आयुष्य जगणं जे आहे त्याच्यासाठी खाण्याकडे लक्ष देणं इम्पॉर्टंट आहे आणि तुम्हाला एक दुसरी मी गोष्ट सांगू इच्छिते की बरेच वेळेला काय झालेलं असतं एखादी माऊली असते जिचा दारू तंबाखू सिगरेटशी लांब लांबपर्यंत सं संपन्न नसतो काही ती बिचारी दोन वेळेला फक्त भाजी भाकरी आणि पोळी भाजी वरण भात खात असते आणि तरीसुद्धा तिचं वजन वाढलेलं असतं आणि तिला हार्ट अटॅक येऊन गेलेला असतो अशा कंडिशनमध्ये तुम्हाला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की कुपोषण करणारं अन्न बंद करण्याबरोबरच शरीराचं पोषण करणारं अन्न जे आहे ते हार्ट हेल्थसाठी खूप इम्पॉर्टंट असतं तर तुमच्या आमच्या आपल्या आईवडिलांच्या आजी आजोबांच्या सगळ्यांच्या हार्टची काळजी घेऊयात आणि सुखाने राहूयात धन्यवाद